अजब मोहल्ला वेगळा चिल्लो, अजब मोहल्ला वेगळा चिल्लो। जेव्हा कधी कॉलनीला लागून असलेल्या नदीकाठी पौर्णिमेची जत्रा भरते, दक्षिणा पांडेचा गरीब भाऊ दान पांडे एक बोटी मध्ये लोकांना या काठापासून त्या काठावर पोहोचवतो आणि चांगले पैसे कमवतो। ऐक रे उदिया, परवापासून नदीच्या पलीकडे पौर्णिमेची जत्रा सुरू होणार आहे। लोकांना आणायला सोडायला ह्यावेळी आपली बोट लाव। अशी कशी चालवू मालक, प्रत्येक वेळी दान पांडेची बोटच तर चालते। आणि असं ऐकलंय की 8 दिवसात तो इतकं कमावतो की ती कमाई त्याला 4-5 महिने पुरते। असं असेल तर ह्यावेळी मी कमवणार। पण प्रत्येकाला दरवर्षी दान पांडेच्याच बोट मध्ये जायची सवय आहे ना। अरे ह्यावेळी त्याची बोट राहिली तर सगळे जाऊ शकतील ना। हे घे, जाऊन त्याची बोट चिरून टाक। सकाळपर्यंत त्याची बोट बुडून जाईल, मग लोक आपल्याच बोटीतून जातील। अरे माझी बोट कुठे गेली रे बाबा? ए दान भाऊ, मी रात्री जरा लेट झाले तेव्हा मी पाहिलं की तुझी बोट अशी अशी हलून नदीमध्ये बुडत होती। मग नदीमध्ये बुडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहत वाहत माहित नाही कुठे गायब झाली। काय? अरे देवा, अरे शंकरा, अरे आता माझं काय होणार? अरे माझी बोट आता मी दरवर्षी प्रमाणे कसा कमवेन? माझ्या घरची चूल कशी पेटेल? अहो काय झालं, काय झालं, असे रडताय कशाला? अनु, अग आपली बोट काल रात्री नदीत वाहून गेली। काय? हो अनु, आता काय होणार अनु? अग आपलं पोट कसं भरणार? अग आता कुठून आणू मी बोट? बोटीमुळे तर तुम्ही इतके पैसे कमावलेत की तुम्ही नवीन बोटीसाठी पैसे देऊ शकता। आपल्या मोठ्या भावाकडून पैसे मागा, मग आपण त्यांना पैसे कमावून देऊ। नाही अनु, मी दुसऱ्या कोणाकडूनही पैसे घेईन, पण मी माझ्या दादाकडून नाही घेणार। मग कोणाकडून कर्ज घेऊन तरी आणा। ए उदिया, ही बोट कोणाची रे? मालक, असं ऐकलंय की दान पांडेनं कोणाकडून तरी कर्ज घेतलंय आणि त्यांनी एक नवीन बोट घेतली आहे। अहो एका आठवड्याच्या कमाईत तो कर्ज तर फेडेलच, वर भरपूर फायदाही मिळवेल। अरे मी बोललो होतो ना की ह्या वेळी फक्त मीच कमवणार। तर मग द्या चाकू मालक, या बोटीत पण भोग करतो म्हणजे ही पण बुडून जाईल। अरे प्रत्येक बोट जर बुडाली तर त्याला संशय येईल। आज रात्री त्या बोटीला तोडून टाक, त्याला वाटेल हवेच्या वादळामुळे तुटली असेल। अरे अरे माझी बोट, अरे ही कशी काय तुटली? अरे देवा, आता आमचं काय होईल? अरे उद्यापासून 8 दिवसाची जत्रा सुरू होणार आहे। अरे आता मी कसं पैसे कमवू? आता या बोटीचं कर्ज कसं फेडू मी? आता तर कांदा भाकर सुद्धा मुश्किलीनं मिळेल। आणि जेव्हा हे अनुला कळेल तेव्हा तिला काय वाटेल? अरे ती तर स्वतःलाच दोषी समजेल ना, तिच्याच सांगण्यावरून मी एवढं मोठं कर्ज घेतलं होत ना। ए काय झालं दान भाऊ? माझी दुसरी बोट पण वाहून गेली। आई शपथ, लोक खरं बोलतात, ज्याचं बॅड लक असतं त्याचं खरं खरंच बॅड लक असतं। पण घाबरू नकोस, देवावर विश्वास ठेव भाऊ, तो बॅड लकला पण गुड लक मध्ये बदलू शकतो। घाबरू नको भाऊ, घाबरू नको, जा तू आता घरी जा। अरे माझ्या आयुष्यात हे काय चालवलंयस तू? अरे माझ्या हातून असा काय गुन्हा घडलाय? माझ्या दादाला एवढं श्रीमंत केलंस आणि मला एवढं गरीब। अरे दोन्ही भावांना एकसारखे आई वडील दिले, एकसारखे भाऊ बहीण दिले, मग एकसारखं नशीब का नाही दिलं?
अरे या माशाला काय झालंय, असं वाटतंय की हा पण माझ्यासारखा दुखी आहे. अरे अरे बहुतेक ही याची आई आहे. हा बहुतेक चुकून जमिनीवर आलाय म्हणून तडफडतोय आणि म्हणून याची आई वारंवार याला पुन्हा पाण्यात खेचायचा प्रयत्न करते पण ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. ए ए ए मासळी आई थांब, अगं चुकून तू पण जमिनीवर आलीस तर तू पण तडफडून मरशील. या छोट्याला मी आता लगेच पुन्हा पाण्यात टाकतो, हे घे. दरवर्षी मी इथेच बोट चालवून कितीतरी पैसे कमवायचो पण या वर्षी तर अग मासळी राणी, तुझ्या जागी जर माझी बोट असती तर मी तिच्यावर कसा ऐठीत बसलो असतो. अग अग मासळी आई, तुझी बोट कशी झाली? आता कळलं, तू मला मदत करायला आली आहेस ना. अरे थांबा तिथेच, नाहीतर एकाएकाला बोटीतून घेऊन जाऊन नदीत फेकून देईन, पुन्हा वर काढणार पण नाही. उडी बाबा, ती बघा दान भाऊची बोट आली. आता आम्हाला तुझ्या बोटीची काहीही गरज नाही. हे चला रे, आपण दान भाऊच्या बोटीत जाऊया. हे उधिया, तू तर ह्याची बोट तोडली होतीस ना, पुन्हा ही कुठून आली? माहित नाही मालक, पण आपण जी बोट तोडली होती ती तर खूपच छोटी होती. ही तर खूप मोठी आहे मालक. मोठी आहे? मला तर असं वाटतंय जशी जशी याच्यात माणसं बसतायत ना तशी तशी ती मोठी होतीये. असं झालं तर तो एकाच खेपेत सगळ्यांना घेऊन जाईल आणि पुन्हा आणून सोडेल. मग आपण काय कमवणार, दगड मोजायची का? कशाला काळजी करता मालक, हा आता दिवसा कमवेल ना, पण रात्र होताच आपण त्याची बोट पुन्हा तोडून टाकू, मग नवीन बोट कुठून आणेल? अरे ह्याची बोट तर त्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली सुद्धा. अरे तो तर पुन्हा लोकांना सोडायला पण आला. आज रात्री आपल्याला ह्याचं काहीतरी करावंच लागेल. बाप रे, एवढे जास्त पैसे? हो अगं, तू दिलेल्या कर्जातून जी बोट घेतली होती ना त्याच्यातून खूप कमाई होतीये. अगं असं वाटतंय की पूर्ण वर्षाची कमाई आत्ताच होऊन जाईल. हे देवा, या बोटीची काळजी घे हा. हे दान भाऊ, तुझी बोट कुठे होती रात्रभर? अहो इथेच तर होती हरी भाऊ. मालक, इथे तर आपल्याला पण दिसली होती, मग कुठे गायब झाली होती? हरी सिंग आणि उंधिया पूर्ण दिवस कन्फ्यूज असतात. आजच नाही, रोज त्यांची बोट काहीच कमवत नाही. या उलट दान पांड्याच्या बोटीने दान पांडे एकाच वेळी सगळ्यांना पोहोचवून खूप चांगली कमाई करतो. दुसरी रात्र, तिसरी रात्र आणि चौथी रात्र रोज रात्री हरी सिंग आणि उंधिया दानची बोट शोधतात, पण त्यांना ती नाही सापडत. अरे माझ्या समोरच दान रोज रात्री बोट इथेच उभी करतो, मग ती अर्ध्या रात्री गायब कुठे होते? हां, एवढी मोठी बोट आहो तो घरी नाही येऊन जाऊ शकत ना. हरी सिंग आणि त्याचा नौकर दान पांडेची बोट शोधतच राहतात आणि दान पांडे आपल्या बोटीने या वर्षाच्या पौर्णिमेच्या यात्रेत मागच्या वर्षांपेक्षा जास्त कमाई करतो. शेवटच्या दिवशी तो सगळी गोष्ट अनुला सांगतो, तर अनु म्हणते, आज मला एक गोष्ट मनापासून पटली आहे की खऱ्या माणसाचं नशीब सुद्धा साथ देतं.